मी एक छानसं स्थळ आणलंय अगं. चांगलाय मुलगा, अगदी तुला सूट होणारा. मावशी काय बोलतेस तू, तुला सगळं माहिती आहे ना. पण मला हे माहिती आहे की तुझं मधुरावर खूप प्रेम आहे. तिला तू दुःखात नाही पाहू शकत म्हणून ही गोष्ट तुझ्या कानावर घालतीये. चुकून तुझा निर्णय बदललाच तर. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मावशी, नाही बदलणार तो. आताच थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे आदित्य आणि मीरा येऊन गेले. त्या दोघांविषयी मला काहीही बोलायचं नाहीये. मला खूप टेन्शन आलंय रे आदित्य, आपण उगाच बोललो मामाशी. मीरा टेन्शन मला पण आलंय. आदित्य मला कळतंय तू लग्नासाठी घाई का करतोयस ते. आपण इतका विचार का करतोय मधुराचा. कारण माझं प्रेम आहे तिच्यावर आदित्य, सख्खी बहीण आहे ती माझी. मीरा आणि आदित्य उद्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करणार आहे. मस्त आहे, मस्त आहे, हे आवडलं मला. करते मी श्रीखंडच करते. आपण एक असं छोटासा मस्त कार्यक्रम करूया. हो हो हो, करूया करूया. तू यादी कर, मी बघते काय करायचं ते. वा वा, मस्त बातमी दिलीस रे दादा. आता पुढच्या तयारीला लागलंच पाहिजे. हॅलो मधुरा, कुठे आहेस ग तू? मीरा आणि आदित्य उद्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करणार आहे. मस्त आहे, मस्त आहे, हे आवडलं मला. करते मी श्रीखंडच करते. आपण एक असं छोटासा मस्त कार्यक्रम करूया. हो हो हो, करूया करूया. तू यादी कर, मी बघते काय करायचं ते. वा वा, मस्त बातमी दिलीस रे दादा. आता पुढच्या तयारीला लागलंच पाहिजे. अगं ऐक, इकडे आदित्य आणि मीरानी रजिस्ट्रेशन करून लग्न करायचं ठरवलंय. तू घरात नाही, याचा फायदा घेऊन त्यांनी हा निर्णय घेतलाय. किती उशीर, चल आता पटकन. हो, आपण सगळं घेतलंयस ना, म्हणजे फोटो, आयडेंटिटी प्रूफ, ते पेपर्स वगैरे सगळे. तुला किती किती पॅनिक होणार आहेस, का नर्वस होतीयस? नर्वस होऊ नाही तर काय, सगळं होईल ना रे नीट. हे बघ, सगळं छान होणार आहे. एकदा का रजिस्ट्रेशन झालं की सगळं सुरळीत होईल आणि आपण दोघही टेन्शन फ्री. ओके, निघूयात का? चल चल. किती खोटं वाटलं तरी तूच जास्त महत्वाची आहेस माझ्यासाठी. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. माझ्यासाठी आदित्यला सोडशी, कायमची निघून जाशील आमच्या आयुष्यातून. मला माहिती होत तुला नाही जमणार आहे. मी तयार आहे मधुरा. तुझी अट मान्य आहे मला. तुम्हाला काही मदत हवी आहे का? ग्लव्स? याच काय करत असेल हा माणूस? अरे देवा, हा नेमका आहे तरी कोण? एक विचारू तुम्हाला? हा विचारा ना. कुठे जाणार तुम्ही? माहित नाही. मी एक सुचवू का? तुम्ही माझ्या घरी चला, आपण शांतपणे ठरवू. हे बघा, ह्या गोष्टीकडे एक संधी म्हणून बघा. हे बघा, इथून उजव्या बाजूला वळलं की एस टी स्टँड येतो आणि डाव्या बाजूला वळलं की माझं घर येतं. कुठे वळवू गाडी, राईट की लेफ्ट? सकाळपासून मीरा कुठेच दिसत नाहीये. मी तिला हाका मारल्या पण ती आलीच नाही. कुठे गेली काय कळतच नाही.
आनंदा तू शांत हो, इथं कुठेतरी गेली असेल, येईल लवकर, काळजी नको करू. नाही नाही, ती कुठेही जाणार असेल ना तर मला सांगून जाते. हो पण घाईत गेली असेल, विसरली असेल सांगायला. काल रात्रीनं मला पाणी हवं होतं प्यायला, म्हणून मी तिला हाका मारल्या. तर ती काय आली नाही, मला वाटलं गाठ झोपली असेल ती, पण स्वतःच निघालो पाणी घ्यायला. तर तिच्या रूमचा दरवाजा उघडा होता. मी म्हटलं ती बहुतेक तो दरवाजा लावायला विसरली असेल, म्हणून आत न पाहताच गेलो, पाणी प्यायलो आणि झोपलो. पण सकाळी पाहतो तर ती घरातच नाहीये, कुठे गेली कळतच नाहीये. दादा तू शांत रहा, ती गच्चीवर आहे का मी बघून येते. आनंद तू इतकं टेन्शन घेऊ नको, असेल काहीतरी काम, येईल ती. रोज सकाळी ती चहा रेडी ठेवते मी उठण्याच्या आधी. ओ मी रूम मध्ये गेलो तर रूम मध्ये मीरा नव्हती, मधुरा एकटीच झोपली होती. कळत नाही ती कुठे गेली आहे ते. एक मिनिट एक मिनिट, तुझं समाधान होईल का, मी फोन लावून बघतो. एक काय झालंय हा? अरे किती मोठ्या आवाजात बोलताय तुम्ही, आणि त्यात हा ताईचा फोन वाजतोय. सगळी झोप मोडली ना माझी. हा मीराचा फोन आहे. हो पण तुम्ही इथेच आहात तर इथल्या इथे कशाला फोन करताय तिला? मीराचा फोन इथं आहे आणि मीरा नाहीये इथं. म्हणजे? म्हणजे मीरा सकाळपासून कुठंच नाहीये आणि कोणालाही ठाऊक नाहीये ती कुठे आहे नेमकी. ताई असा फोन ठेवून कुठेही जाणार नाही, असेल इथेच कुठेतरी. तुला माहितीये का ती नेमकी कुठे गेली आहे ती मधुरा? नाही मला नाही माहित. नाही मला सांग, काल तुमचं नेमकं काय बोलणं झालं? आई अगं किती टेन्शन मध्ये होतो आम्ही. हो ना, आणि कुठे कुठे शोधलं तुला आम्ही ताई. खरं तर सगळ्यांनाच सॉरी. अगं होतीस कुठे, तुझा फोन इथे, कोणाला काही सांगितलं नाहीस तू? मी यांच्यासोबत होतो. पण यांचा परिचय? मामा आम्ही दोघांनी लग्न केलंय. काय? कसं काय ठेवलं, कोणी ठेवलं? मला आवडलेलं मग मी ठेवलं ते. नाही अशी ती गोष्ट आहे, बाबांना बाबांकडे गोष्ट आहे. बोला. माझं नाव काय? वैशाली. माझ्या मुलीचं नाव काय? वीज पाहिजे. मला वेदिकाच पाहिजे. वी वी ते दमदाटी करता तुम्ही, गपचूप सगळ्या स्वतःच्या मनासारखं करून घेता. राजकारण खेळायला तुम्ही शिकवणार आता मला? तसं नाही, पण तुमचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवायचं. रघ्याला काही सांगायला जायचं नाही. कोणाला किती मोठं करायचं आणि कोणाला किती लायकीत ठेवायचं हे मला चांगलंच माहित आहे. आज 3 दिवस झालं आमच्या घरात चूल भी पेटलेली नाही. 3 दिवसापासून बायका पोरं समधी उपाशी आहेत. आम्ही जातीनं लक्ष घालायला लागलोय. राहता राहिला प्रश्न तुमच्या उपासमारीचा. तुम्ही समधी जण हात पाय धुवून घ्या, आम्ही तुमसनी जेवाय वाढतो. आत्ता इकडे फक्त तू आणि मीच, आणि तुला काम करायचं. मग हे नाही आहे का प्रेमात आणि नात्यात काम मध्ये आणणं? अजिबात नाही. हे बघ कसं आहे माहितीये का, वर्क फ्रॉम होम असलं तरी मला खूप काम आहे, मी खूप बिझी. ओके नाही हो मान्य आहे, पण मी काय म्हणतोय, आपण जेव्हा ऑफिस मध्ये असतो ना तेव्हा सुद्धा कामात ब्रेक घेतो ना, तर मग तसा ब्रेक आपण इथे घरी सुद्धा घेऊ शकतो.